ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला. या पराभवाची काय नेमकी कारण आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत दिगंबर दराडे, ज्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन ऋषी सुनक यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिलं, तुमचा तो प्रवास देखील आहे. जवळून तुम्ही ह्या सगळ्या प्रवासाबद्दल जाणता. आत्ता जी सगळी महत्वाची घडामोड घडती आहे ज्यामध्ये पराभव झाल्याचं आपण पाहतोय, काय नेमकी कारण आहेत, काय सांगता येईल सविस्तर? सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्रिटनची जी अर्थव्यवस्था आहे, तर अर्थव्यवस्था ही मागील 5 वर्षापासून खूप संकटात आहे. जसे ऋषी सुनक पंतप्रधान झाले तेव्हापासून ती अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु आपण जर त्यांच्या हुजूर पार्टीचा जर प्रवास पाहिला 14 वर्षाचा, तर 14 वर्षाच्या कालखंडामध्ये पंतप्रधान टिकत नव्हता अशी परिस्थिती होती. त्या काळात ऋषी सुनक यांच्याकडे नेतृत्व आलं आणि त्यांना संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर तिथली जी वाढती महागाई, बेरोजगारी, कर असतील ते वाढते कर आणि तिथं लंडनमधलं राहणं, मुळात शिक्षण देखील महाग झालेलं आहे, सर्व गोष्टी खूप महागलेल्या आहेत. ही अर्थव्यवस्था हाताळणं तसं प्रचंड त्यांना म्हणजे खूप अडचणीचं ठरत होतं, तर त्यामुळं हा फटका त्यांना बसलेला आहे. आणि ह्या जागा जी त्यांच्या जी 110 पर्यंत पोहोचलेल्या आहेत केवळ, त्या ह्या सांगतात की अर्थव्यवस्थेला नागरिक खूप कंटाळले होते, त्यामुळंच ह्याच्यावरती मला असं वाटतं की त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि ते पुढील पंतप्रधानापुढे ते आव्हान राहणार हे सगळ्या गोष्टी सुधारण्याचं. हे सगळं घडत असताना आपण भारतामधून जेव्हा या गोष्टीचा विचार करतो तेव्हा ब्रिटनमध्ये जे भारतीय आहेत त्यांच्यासाठी म्हणून काय नेमकी आव्हानं असणार आहेत हे सगळं घडल्यानंतर? मुळात जर देशाची अर्थव्यवस्था चांगली असेल तर त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी चांगल्या असतात. आता जर आपण US पाहिलं तर US फक्त 11% नोकऱ्यांच्या संधी आहेत. US गेलेली मुलं MS झालेले त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या भेटत नाहीत. आणि जर तेच पाहिलं आपण तर आता लंडनमध्ये देखील किंवा UK देखील नोकऱ्यांच्या संधी खूप कमी होताना पाहायला मिळतात. जर आपण त्या ठिकाणी शिकायला गेलो तर साधारणपणे विद्यार्थ्याला 50 ते 60 लाख रुपये एका डिग्रीसाठी कोर्सला खर्च येत असतो MS करण्यासाठी मास्टरनंतर आपण गेल्यानंतर. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बरेचदे विद्यार्थी मोठ्या घरातील असतील तरी त्या ठिकाणी नोकरी करूनच सगळ्या गोष्टी शिक्षण घेत असतात, त्यामुळे नोकरी पार्ट टाइम जरी नोकरी मिळाली तरी डॉलरमध्ये त्याचा सर्व खर्च भागतो. पण मला असं वाटतं की ही वाढती महागाई, वाढती बेरोजगारी हे भारतीय तरुणांच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे, कारण तिथं जाऊन बँकांचं काढलेलं कर्ज फेडणं आणि परत सेटल होणं ही फार कसरत राहणार आहे मला असं वाटतं. तुम्ही या पुस्तकाच्या निमित्तानं ब्रिटनमध्ये गेला, तिथला तुमचा प्रवास आहे, या सगळ्या अलीकडच्या काळात तुम्हाला असं वाटलं होतं की ही जी येणारी निवडणूक आहे ती अशीच आव्हानात्मक असेल आणि अशा पद्धतीनं पराभवाला सामोरं जावं लागेल असं चित्र, असा अंदाज तुम्हाला आला होता? निश्चितपणे असा अंदाज होता, कारण की ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यापासूनच, म्हणजे ऋषी सुनक आरोग्यमंत्री असताना त्यांची अर्थव्यवस्था फार ढासळली होती. कोविडच्या काळामध्ये भारतासारख्या एवढ्या बलाढ्य देशामध्ये सुविधा खूप चांगल्या प्रकारे मिळत होत्या, परंतु ब्रिटनसारख्या देशामध्ये खूप लोकांना कसरत करावी लागली होती, अनेक लोक मृत्यू पावल्याचं आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी. त्यानंतरच आव्हान खरं सुरू झालं होतं. ते आव्हान ऋषी सुनक यांच्या रूपाने ते पेरलं गेलं, भारतीय वंशाचा माणूस असल्यामुळं ते तर मला असं वाटतं की खूप त्यांनी आव्हानात्मकपणे ते खूप हे केलं, परंतु अर्थव्यवस्था जिकरीची झाल्यामुळं त्या ठिकाणी कोणताही माणूस असता तरी मला असं वाटतं की ही गोष्ट इतकी सहजासहजी शक्य नव्हती की बेकारी कमी करणं, महागाई कमी करणं. आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारला नवीन निवडून आल्यानंतर पहिल्यांदा टॅक्स वाढीचा निर्णय घ्यावा लागेल, कारण ही अर्थव्यवस्था त्याशिवाय सुधारणार नाही असं चित्र दिसते. त्यामुळं हे निश्चितपणे जाणवत होतं की भविष्यात ह्या अडचणी नक्की येतील, आणि जरी आत्ता जरी ह्यांना बहुमत 400 पेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्या तरी ह्यांना निर्णय घेताना खूप कठोर असे घ्यावे लागतील, त्यामुळे हे आव्हान अजूनही कायमच आहे. आपण बघतोय की या सगळ्या संबंधाने जेव्हा आपण चर्चा करतोय, दिगंबर दराडे स्वतः ब्रिटनमध्ये गेले होते, जवळून ऋषी सुनक यांचा सगळा त्यांनी परिचय घेतलेला आहे, पुस्तक त्यावर लिहिलेलं आहे, असा अंदाज त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता की ही जी निवडणूक आहे ती सार्वत्रिक निवडणूक ज्यामध्ये त्यांचा पराभव झालाय, अशा पद्धतीचा पराभव होऊ शकतो अशी चिन्ह त्यांना यापूर्वी दिसत होती, तसा अंदाज त्यांनी व्यक्त केला, तो खराही ठरला. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, समीर ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.